सर्वांना नमस्कार। एक्सेलच्या MDM सॉफ्टवेअरमध्ये आपण शालेय पोषण आहाराची गणना कशा पद्धतीने करायची हे आज आपण या सॉफ्टवेअरच्या मदतीने बघणार आहोत। सुरुवातीला शाळेचं नाव दिलेलं आहे, ते त्या ठिकाणी शाळेचं नाव टाईप करायचं, केंद्राचं नाव केंद्राच्या समोर टाईप करायचं, तालुक्याचं नाव तालुक्याच्या समोर टाईप करा, त्यानंतर जिल्ह्याचं नाव जिल्ह्याच्या समोर टाईप करा, त्यानंतर पद दिलेलं आहे पट त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। यस, एवढ्याच बाबी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे, शाळेचे नाव केंद्र तालुका जिल्हा आणि पट, आणि त्याच्या साईटला काही सूचना दिलेल्या आहेत। सूचनामध्ये माहिती भरा आणि प्राप्त माहिती आणि प्रमाण माहिती ह्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्या खाली मासिक अहवाल आणि वार्षिक आणि उपयोगिता या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामध्ये फक्त पांढरा भाग आपल्याला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी टाईप करायचं आहे। मासिक वार्षिक आणि उपयोगिता हे आपोआप आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर दुसरी टॅब आहे माहिती भरा, यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मागील शिल्लक व लाभार्थी आपल्याला भरायचे आहेत। तर मागील शिल्लकमध्ये वरती मेनू दिलेले आहेत, तांदूळ मुगडाळ तुरडाळ मसूरडाळ अशा पद्धतीने मेनू आपल्याला टाकून घ्यायचे। मागील शिल्लकमध्ये मी अंदाजे काही भरून घेतो भाग, बघा अशा पद्धतीने सर्व मागील शिल्लक भाग या ठिकाणी भरून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला खालील एखादा महिना आपण निवडू, त्यामध्ये आपण जून महिना निवडला। जूनमध्ये समजा लाभार्थी तांदळाचे झालेले आहे, अंदाजे आपण समजा 44 घेतले, मूग डाळ अंदाजे आपण लाभार्थी आपण जे तांदळाला टाकणार आहोत तेच लाभार्थी मिरची मसाला जिरे मोहरी तेल आणि मीठ यांना त्या ठिकाणी आपोआपच येणार आहेत। त्यानंतर मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ तुम्हाला जेवढे लाभार्थी होतील ते लाभार्थी त्या ठिकाणी संख्या टाईप करायची आहे। बघा या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे आणि हा भाग आपण जून महिन्याचा या ठिकाणी भरलेला आहे, मागील शिल्लक आणि लाभार्थी। यानंतर आपल्याला तिसऱ्या टॅबमध्ये यायचं आहे प्राप्त माहिती। प्राप्त माहितीमध्ये आपल्याला त्या महिन्यामध्ये किती धान्य प्राप्त झालं हे आपण बघणार आहोत। तर समजा तांदळाचं आपण या ठिकाणी टाकून घेतलं, अंदाजे आपण संख्या या ठिकाणी टाकून घेऊ, ते धान्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले असेल जून महिन्यामधले, समजा या ठिकाणी आपण टाकून घेतले। आपण जून महिना निवडलेला आहे, प्राप्त माहिती या ठिकाणी जून महिन्याची टाकलेली आहे। त्यानंतर आपण पुढच्या टॅबवर आलोय प्रमाण माहिती। प्रमाण माहितीमध्ये आपण एप्रिलचं प्रमाण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे, एप्रिलचं प्रमाण टाकून घेतलेलं आहे। ते जर आपल्याला पूर्ण त्याच खालील महिन्यानं जर ते सेम प्रमाण असेल तर ते आपल्याला ट्रॅक करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी मी ड्रॅग करून घेतलं, ड्रॅग करून घेतल्यानंतर ते पूर्ण प्रमाण त्या शीटला पूर्ण महिन्याला तेच प्रमाण या ठिकाणी लागू झालेलं आहे। जर एखाद्या महिन्यामध्ये प्रमाणामध्ये बदल असेल तर तो आपल्याला करता येईल। त्यानंतर पुढची टॅब आहे मासिक, यामध्ये आपल्याला बघा महिन्याच्या शेजारी महिना दिलेला आहे, त्याच्या शेजारी एक टॅब दिसते छोटीशी, त्याला क्लिक करायचं आणि महिना आपल्याला निवडायला येईल तो निवडायचा आहे। त्याच्या शेजारी एक वर्ष दिलेलं आहे, ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे, समजा 2021, 2020, 2023, 2022 त्याप्रमाणे। त्यानंतर तो महिना आणि ते वर्ष निवडल्यानंतर त्या
जून महिन्याची आपण माहिती भरली होती ती जून महिन्याची माहिती त्या ठिकाणी आपोआप आलेली दिसेल मासिक अहवालामध्ये। बघा मागील शिल्लक, प्राप्त माहिती, एकूण झालेला खर्च आणि महिन्यातील ताटांची संख्या किती होती ती त्या ठिकाणी आलेली आहे आणि इंधन भाजीपाल्याचा खर्च हा आपोआपच त्या ठिकाणी येणार आहे। माहिती भरामध्ये बघा या ठिकाणी कार्यदिन आहेत, त्या ठिकाणी जर कार्यदिन आपण टाकले अंदाजे समजा 22 टाकले आणि इंधन भाजीपाल्याचा दर तो त्या ठिकाणी घेतलेला आहे तो दर बरोबर त्या मासिक पत्रकामध्ये येणार आहे, त्या दराप्रमाणे रक्कम त्या ठिकाणी येणार आहे। एकूण कार्यदिवस आणि अन्न शिजवलेले दिवस देखील बघा 22 घेतले होते आपण त्या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर आपल्याला यायचे पुढच्या वार्षिक अहवाल या टॅबवर, यामध्ये आपल्याला जून महिना बघा, जून महिन्यामध्ये ज्या बाबी आपण भरलेल्या होत्या त्या पूर्णपणे त्या ठिकाणी आलेल्या आहेत। अशा पद्धतीने वार्षिक अहवाल जो आहे हा आपोआपच तयार होणार आहे। त्यानंतर पुढची टॅब आहे उपयोगिता, उपयोगितामध्ये आपल्याला मेनू दिलेला आहे मसूर डाळ, त्या ठिकाणी क्लिक केलं तर ज्या बाबी तुम्हाला सिलेक्ट करणार आहेत त्या बाबी आपोआपच त्या ठिकाणी खाली येणार आहे, त्या ठिकाणी टाईप करायची आवश्यकता नाही। बघा तांदळाचा भाग दिसतोय, जर एखाद्या भागामध्ये आपल्याला जर त्यामध्ये लोकसभातून काही प्राप्त झाले असेल तर ते त्या ठिकाणी टाईप करायचं, त्याची गणना ही आपोआपच होईल। अशा पद्धतीने जनरल माहिती, माहिती भरा, प्राप्त माहिती या ठिकाणी आपण भरली, प्रमाण भरलं एप्रिल महिन्याचं होतं त्या ठिकाणी मग ते ट्रॅक करून आपण ओढून घेतलं, त्याच्यानंतर मासिक पत्रकमध्ये मासिक अहवालामध्ये महिना निवडला आणि वर्ष निवडलं ते आपोआपच सगळी माहिती आली, त्यानंतर वार्षिकमध्ये ती माहिती आपल्याला आपोआपच दिसली। यानंतर उपयोगितामध्ये फक्त मेनू सिलेक्ट करा, बाकीचा भाग आपोआप येईल।